नमस्कार, मी शुभम बनकर विदर्भ किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट शिरा। चॉकलेट म्हटलं की लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडतात। चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे 4 चमचे तूप घेतलेलं आहे, अर्धा वाटी साखर, 1 वाटी गरम दूध, 1 वाटी गरम पाणी, 1 वाटी रवा, ड्राई फ्रूट्स, 1.5 चमचा कोको पावडर, 1.5 चमचा चॉकलेट सिरप आणि विलायची पावडर। चला तर मग चॉकलेट शिरा बनवायला सुरुवात करूया। मध्यम आचेवर कढई गरम करून घेत आहे। कढई छान गरम झालेली आहे। आता यात आपण 4 चमचे तूप घालत आहे। तूप छान गरम झालेलं आहे। आता यात आपण रवा घालूया। रवाला छान खरपूस आणि गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू भाजायचं आहे। आपल्या रवाला मस्त खमंग भाजून झाला आहे आणि छान गुलाबी रंग आलेला आहे। आता यात कोको पावडर टाकूया। मी 1.5 चमचा कोको पावडर वापरलेला आहे। छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालेला आहे। आता यात आपण चॉकलेट सिरप टाकूया। गरम केलेलं दूध आणि गरम पाणी छान एकत्रित करून घेऊया। आपल्याला पाणी आटेपर्यंत छान मिक्स करायचं आहे। पाणी आटलेलं आहे। यात आपण आता साखर घालूया। मी साधारण अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। छान मिक्स करून घेऊया। आपली साखर छान मिक्स झालेली आहे। आता साधारण 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे। आपले 5 मिनटं झालेले आहे। आपला शिरा मस्त छान शिजून घेतलेला आहे। शिऱ्याला मस्त चॉकलेटी टेक्स्चर आलेला आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे शिरा। आता यात आपण विलायची पावडर टाकूया। साधारणपणे अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आहे। ड्राय फ्रूट्स छान एकत्रित करून घेऊया। आपला चॉकलेट शिरा मस्त झालेला आहे। आता गॅस ऑफ करून घेऊया। आपला चॉकलेट शिरा रेडी झाला आहे। आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कळवा। अर्थातच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।